हाय फ्रेंड्स, प्रियंकास कुकिंग वर्ल्ड मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज मी आपल्या सोबत शेअर करत आहे इजी आणि क्विक पापडीची रेसिपी, त्याचबरोबरच पापडी चाट कसं तयार करायचं तेही आपण बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। एक बाउल घ्यायचा आहे, त्यात ऍड करत आहे मी एक कप मैदा आणि अर्धा कप रवा। त्याचबरोबरच मी ऍड करत आहे चवीप्रमाणे मीठ, दोन चमचे तूप। आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स आहेत, यांना आपण छान व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। मिक्स करून झाल्यानंतर असं मूठ करून बघायचं आहे, त्याने आपली ही जी पापडी आहे ती खूप छान खुसखुसीत आणि क्रंची बनणार। आता आपण आवश्यकतेप्रमाणे पाणी ॲड करून याचं छान मऊसर डो तयार करून घेऊयात। खूप जास्त कडकही करायचं नाही आणि मऊही करायचं नाही, तर छान आपल्याला ज्याप्रकारे आपण पुरीसाठी डो मळतो ना त्याप्रकारे आपल्याला डो मळून घ्यायचं आहे। डो मळून झालेला आहे, आता मी 15 मिनटाकरिता रेस्ट करायला ठेवत आहे। 15 मिनटानंतर बघूया आपलं जो डो आहे खूप छान मुरलेला आहे। आता आपण याचं समान 3 पार्ट्समध्ये डिवाइड करून घेऊयात। डिवाइड करून झाल्यानंतर छान पेढे तयार करून घ्यायचेत। पोळपाटवर कोरडा पीठ डस्ट करून मोठी जाडसर पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे। पोळी लाटून तयार झालेली आहे, आता मी इथे एक फोर्क घेत आहे आणि फोर्कच्या मदतीने आपल्याला पोळीवर पोक करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे पुऱ्या फुगणार नाहीत। आता आपल्याला छोटे छोटे पुऱ्या कट करून घ्यायचे आहेत, त्याकरिता मी कटरचा यूज करत आहे। तुमच्याकडे जर अशा प्रकारचं कटर नसेल तर तुम्ही छोटी वाटी किंवा छोटा ग्लास असतो ना आपल्या घरी, त्याचा यूज करून तुम्ही असे छोटे छोटे पुऱ्या कट करून घेऊ शकता। अशाच प्रकारे आपण उरलेल्या पिठाच्याही पुऱ्या तयार करून घेऊयात। आणि आता आपण तयार झालेले पुऱ्या फ्राय करून घेऊयात। मी तेल आधीच तापवायला ठेवलेलं होतं, तेल छान गरम झालेलं आहे। आता आपण 1 by 1 पुऱ्या ॲड करून छान फ्राय करून घेऊयात। आपल्याला पापडी 3-4 बॅचेसमध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत आणि सुंदर असा छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला पापडी फ्राय करून घ्यायची आहेत। बघू शकता काय सुंदर पापडी तयार झालेली आहेत। एक पापडी मी तुम्हाला तोडूनही दाखवते, बघा किती सुंदर क्रिस्पी झालेले आहेत। वाव, मस्त आपले पापडी तर तयार झालेले आहेत। आता आपण तयार करणार आहोत पापडी चाट। तर एक छान मोठा प्लेट घ्यायचा आहे, त्यावर आपल्याला पापड्या पसरवून घ्यायचे आहेत। पसरवून झाल्यानंतर तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे यात टॉपिंग ॲड करू शकता। तर मी इथे बॉइल्ड पोटॅटो छान बारीक बारीक कट करून घेतलेलं आहे। सोबतच मी ॲड करत आहे कांदे बारीक कट केलेले, दही, चिंचेची चटणी, त्यानंतर हिरवी चटणी, त्याचबरोबरच मी छान तिखट चटपटा वाटावा त्याकरिता मी ॲड करत आहे लाल तिखट, भाजलेला जिरा पावडर, चाट मसाला आणि बारीक शेव। वाव, काय मस्त यमी आपलं पापडी चाट दिसत आहे ना, पाव बघूनच तोंडाला पाणी सुटत आहे। तर तुम्ही या लॉकडाऊनमध्ये ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा, छान लहान मुलांना आवडणारी आहे, म्हणजे सगळे फॅमिली एन्जॉय करू शकतात या रेसिपीला। ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा, आवडल्यानंतर कमेंट्स करायला विसरू नका। त्याचबरोबरच प्रियंकाज कुकिंग वर्ल्डला लाईक शेअर सबस्क्राईब करायलाही विसरू नका। मी परत भेटणार अशाच इंटरेस्टिंग आणि मजेदार रेसिपीजसोबत, तोपर्यंत बाय।